उमेदवारी अर्ज मागे घेतला का विनायक निकमन? घेतील, नक्कीच घेतील. विजय पाटील यांनी त्यांची भेट झालेली आहे आणि विनायक दादा हे सर्वात जुने आणि आमचे कॅप्टन आहेत आणि ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ते नक्कीच हा निर्णय घेतील. जे प्रयत्न आम्हाला पहिल्यांदा करावे लागतील ते प्रयत्न आम्ही प्रत्येक महिलांच्या घराघरांमध्ये जाऊन आमच्या साहेबांच्या बद्दल प्रचार करून त्यांनी आजपर्यंत महिलांना कसं कसं सहकार्य केलेलं आहे, आर्थिक बळापासून ते मानसिक बळापासून. आज पाटील सरांना मी 2008 पासून ओळखते. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार, ते तिन्ही उमेदवार आहेत, त्यांनी प्रचार रॅलीमध्ये त्या फ्री सिम्बॉलचा वापर करून म्हणजे इतर उमेदवार मध्ये असा संभ्रम निर्माण केलेला आहे. वालीव किंवा वसई स्टेशन या ठिकाणी जे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे रस्ते नाही आहेत, तिथे पाणी नाही आहे, कशा बाहेरच्या कंपनी येणार आहेत, आपले स्थानिक लोकांना काम नोकऱ्या मिळणार कसा? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. महाविकास आघाडीची वसई विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू झालेली आपल्याला दिसते. आज महाविकास आघाडीची आढावा बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. जाणून घेऊया आपल्या सोबत महाविकास आघाडीचे नेते आहेत. पंकजी काय सांगाल, कुठेतरी जे नाराजी नाट्य होतं ते दूर झालंय का? ते नाराजी वगैरे काय नव्हती, मीडियात आलेली बातमी. शिवसेना एक अखंड कुटुंब आहे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चालणार कुटुंब आहे. आमच्या कुटुंबप्रमुखांचे आदेश आले, सर्व एक दिलाने काम सुरू करतील. उमेदवारी अर्ज मागे घेतला का विनायक निकमन? घेतील, नक्कीच घेतील. विजय पाटील यांनी त्यांची भेट झालेली आहे आणि विनायक दादा हे सर्वात जुने आणि आमचे कॅप्टन आहेत आणि ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ते नक्कीच हा निर्णय घेतील. विनायक निकम लवकरच उमेदवारी अर्ज मागे घेतील. दादा काय सांगाल, महाविकास आघाडीमध्ये तुमची राष्ट्रवादी काँग्रेस देखील आहे, काय भूमिका असणार राष्ट्रवादी काँग्रेसची? राष्ट्रवादीची भूमिका आमच्या महाआघाडी आहे आणि महाआघाडी म्हणूनच आम्ही निभावणार आहोत. कशा प्रकारे कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे, कोणी कुठेतरी सर्वांना एकत्र यावं लागेल, एक स्ट्रॅटर्जी तयार करायला लागेल, तर काय प्लॅन आखलेला आहे? प्लॅन आता आम्ही आता 2 दिवस राहिलेले आहेत इलेक्शन. दिवाळी संपल्यानंतर आम्ही उमेदवार आणि सगळे महाआघाडीचे कार्यकर्ते जे मेन आहेत ते सर्व एकत्रित बसून 15 दिवस कशी लढाई लढणार आणि विजय कसं होणार याच्यावर आम्ही चिंतन करणार आहोत. आजपर्यंत जी सत्ता इथे अस्तित्वामध्ये होती आज त्या सत्तेने उन्मात माजलेला आहे. आज ती सत्ता इथून काढायची असेल आणि आम्हाला जर महिलांना आमचं अस्तित्व अस्तित्वामध्ये आणायचं असेल तर आम्हाला आमचा हक्काचा दिलेला जो माणूस आहे विजय पाटील साहेबांना विजय करणं हे कसं करणं ह्याच्यासाठी आमच्या महिलांचे अगदी मनापासून जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न आम्ही चालू ठेवणार आणि आम्हाला दिलेल्या माणसाला आमच्या हक्काच्या माणसाला आम्ही निवडून आणणार. त्यासाठी जे प्रयत्न आम्हाला पहिल्यांदा करावे लागतील ते प्रयत्न आम्ही प्रत्येक महिलांच्या घराघरांमध्ये जाऊन आमच्या साहेबांच्या बद्दल प्रचार करून त्यांनी आजपर्यंत महिलांना कसं कसं सहकार्य केलेलं आहे, आर्थिक बळापासून ते मानसिक बळापासून. आज पाटील सरांना मी 2008 पासून ओळखते. माझा पहिला बचत गट जेव्हा चालू झाला तेव्हापासून आजपर्यंत साहेबांनी खूप महिलांना आज मनोबल, आर्थिक बळ, पाठबळ दिलेलं आहे आणि आमच्या पाठीशी असणारे हे भाऊ असेच पाठीशी राहतील आणि त्यांच्यासाठी आम्ही बहिणी आज आम्हाला जे काही करायचं आहे ते करून आणि सगळे प्रयत्न पणाला लावून आम्ही साहेबांना विजयी करणार हा आमचा आज लढा आहे. सर्व पणाला लावून बहिणी ज्या आहेत त्या भावांना कुठेतरी भाऊबीजची ओवाळणी करणार आहेत हे तुम्ही तुमच्याकडे. सिट्टीच्या बद्दल तुम्ही एक तक्रार केलीत, काय विषय नेम? मुळामध्ये सिट्टी हे निशान ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये फ्री सिम्बॉल मधून निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलेलं आहे. असं असताना जे काही अमान्यता प्राप्त जे पक्ष आहेत त्या अमान्यता प्राप्त पक्षांनी अगोदर ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि ज्यांना अलॉटमेंट झाले त्यांना एक कॉमन सिम्बॉल दिलेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 3 पक्षांना म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांना गॅस सिलेंडर, जनसेवा पार्टी यांना कॉलीफ्लॉवर आणि प्रहार जनशक्ती यांना बॅट निशाणी दिले. हे फक्त महाराष्ट्रामध्ये 3च असे पक्ष आहे, अमान्यता प्राप्त पक्ष आहेत, त्यांना कॉमन सिम्बॉल दिलेलं आहे. असं असताना बहुजन विकास आघाडीचे उमेदवार, ते तिन्ही उमेदवार आहेत, त्यांनी प्रचार रॅलीमध्ये त्या फ्री सिम्बॉलचा वापर करून म्हणजे इतर उमेदवारांमध्ये असा संभ्रम निर्माण केलेला आहे की ते निशाणी फक्त आणि फक्त आमचंच आहे, तसं नाही आहे. आणि त्यामुळे या तिन्ही उमेदवारांनी बहुजन विकास आघाडीच्या आचारसंहितेचा भंग केला आहे. त्या प्रकरणी मी 29 तारखेला इलेक्शन कमिशनकडे ईमेलद्वारे
कंप्लेंट केलेली आहे. तिनेही जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांना रायटिंग मध्ये दिलेलं आहे की यांच्यावरती आचारसंहितेचा भंग करून जे शिट्टी निशाने ते गोठवण्यात यावं. शिट्टी निशाने गोठवण्यात यावं आणि आचारसंहितेचा भंग केला या प्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांवरती गुन्हा दाखल व्हावा. काय सांगायला लागतं? आता विजय पाटलांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, सभा होणार, कशा प्रकारे प्रचार करत? सांगायचं झालं की जी महाविकास आघाडीमधून विजय पाटील साहेबांना जी सीट भेटलेली आहे ते 100% बरोबर आहे. कारण त्या विजय पाटील साहेब कुठल्याही जातीपातीचा ते भेदभाव करत नाही, कुणीही जाऊ दे त्यांना रिकाम्या हाताने पाठवत नाही. त्यांचं एक करोना काळामध्ये त्यांची मी जी कामं बघितली, आपण कशाला आमदार केला किंवा खासदार केला निवडून देतात की आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये चांगलं काम कोण करतं त्याच्याला आपण नागरिक त्याला मतं देतो. पण आता या 7-8 वर्षामध्ये मी जे काम करतोय, मी दुसऱ्या पक्षामध्ये होतो नाव नाही घेत, पण जे मी काम करतो जे विजय पाटलांचं मी काम बघितलं की करोना काळामध्ये वॅक्सिन जे त्यांना जे सोय केली सेंट गोन्साल्वो गार्सियामध्ये, पुन्हा त्यांनी जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना देवाणघेवाण केली, आणि जे पीडित महिला ज्यांना खरोखर ज्यांना गरज आहे त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना सांगितलं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. ज्यांना जी मदत देते ते कोणाला सांगत नाही. असं आहे की आत्ता आमदार झाले तर वसईचा हा संपूर्ण विषय ज्या इच्छाकांक्षा असतील ते विधानसभेमध्ये सांगतील. थँक्यू विजय पाटील साहेब. मला जर बोलायचं झालं तर मी फक्त एवढंच सांगेन की मागील 30-40 वर्षामध्ये आपले बहुजन विकास आघाडीचं या ठिकाणी सत्ता आहे. आपण जर बघितलं तर आज बरेच आमदार म्हणजे रोहित पवार आहेत की ते जे MIDC साठी झटत आहेत. आपल्या वसई विरारला एक हे मिळालेलं आहे, औद्योगिक क्षेत्र मिळालेलं आहे. त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत कोणता रोजगार आला? जे होते ते रोजगार इकडनं पळाले. याचं कारण आहे की जर तुम्ही जाऊन बघितलं साहेब तर त्या वसई जे सातिवली वालीव किंवा वसई स्टेशन या ठिकाणी ज्या औद्योगिक क्षेत्र आहे तिथे रस्ते नाही आहेत, तिथे पाणी नाही आहे. कशा बाहेरच्या कंपनी येणार आहेत? आपले स्थानिक लोकांना काम नोकऱ्या मिळणार कसं? आज आपले स्थानिक लोक इकडे. मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो प्रामाणिकपणे की गेल्या 5 वर्षात हितेंद्र ठाकूर वसई विधानसभेमध्ये किती वेळा फिरले? आता ते ऍक्च्युली मला तोच प्रश्न आहे की हे वसई विधानसभेमध्ये आपल्या विधानसभेमध्ये जाऊन वसईचे प्रश्न मांडतात तरी काय? की त्यांनी प्रश्न मांडायला पाहिजे होते. तुम्ही आमदार आहात तर तुम्ही हे प्रश्न जनतेचे मांडायला पाहिजे. आज गावामध्ये पाणी नाही आहे, गावामध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी. आमच्या त्या ठिकाणी या उलट ते म्हणतात की आम्ही विकास केलेला. कोणता विकास दाखवा ना आम्हाला. विकास कुठे? विकास आहे? आम्ही पाणी आणलं, आम्ही रस्ते सुधारले, आम्ही लोकांना वीज दिली. पाणी आहे कुठे? रस्ते सुधारले कुठे? रस्ते एक जर 3 महिन्याने रस्ते फुटतात तुमचे असे. मग तुम्हाला काय वाटतं विजय पाटलांचा सामना कोणाशी आहे? हितेंद्र ठाकूरांबरोबर आहे की स्नेहा दुबेंबरोबर? विजय पाटलांचा सामना कोणाशीही नाहीये. विजय पाटील हे 200% निवडून येणारे व्यक्ती आहे आणि त्यांना जनतेला कळलेलं आहे. जनता त्यांच्या पाठीशी आहे. जनतेला माहित आहे की आज आपल्या गावातली लोक बाहेर गावी जातात. त्याचं कारण काय? काय झालं या 40 वर्षामध्ये? कोणतं या ठिकाणी विकास झालेला आहे? जर असं असतं तर आपली पोरं बाहेर गेली नसती. आज वसई जे औद्योगिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या मोठ्या कंपन्या यायला पाहिजे होत्या. का आल्या नाहीत? आजपर्यंत का आल्या नाही? छोटे छोटे काय आहेत? कार्यकर्ते कसं काम करणार विजय पाटील? विजय पाटीलसाठी कार्यकर्ते ते एकजुटीने काम करत आहेत. शिवसेना असू दे किंवा म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे कामं करत आहेत आणि आम्ही सगळे मिळून विजय पाटलांना विजयी करणारच आहोत. माझ्या मते तर ते विजयी झालेले आहेत. अनेकांचे फोन येतात की अरे तुमचं काय मत आहे विजय पाटलांना? आम्हाला मतं कशी काय द्यायची? ते सांगतात की आम्ही फक्त हाताचा पंजा बघून आम्ही विजय शेटला निवडून आणणार. कारण त्यांचं जे काम आहे ते लोकांच्या प्रती अत्यंत अलग आहेत. गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे त्यांनी. कोरोनामध्ये चांगलं काम केलेलं आहे. ज्या वेळेला सगळे मोठे नेते कोरोनामध्ये घरी बसलेले होते त्यावेळेला हा एक व्यक्ती विजय पाटील या ठिकाणी झटत होता. स्वतःला मास्क लावून स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवत होता. या लोकांना सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे या वेळेला फक्त विजय शेठ, विजय शेठ आणि विजय शेठ. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर एकंदरीत आता कुठेतरी वसईत विजय पाटील या नावाचं एक वादळ आपल्याला पाहायला मिळतं. ज्या दिवसापासून विजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून आपण जर पाहिलं तर वसईमध्ये एक नवीन चैतन्य आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या करोनाच्या काळामध्ये विजय पाटील यांनी आपली तिजोरी खोलली, तमाम नागरिकांचे जीव वाचवले, त्यांना वॅक्सिनेशन दिलं होतं. ही वेळ आलेली आहे की त्यांना या सगळ्या गोष्टींची परतफेड करायची. 20 तारखेला मतदान आहे, आपलं बहुमूल्य मतदान करा. आता आपल्याला 23 तारखेलाच कळेल की नक्की विजय हा कोणाचा हो. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विभाग.